नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वनस्पती दाखवणार आहे। ह्या वनस्पतीचे महत्त्व मी आधीही एका व्हिडिओत अपलोड केलेले आहे, परंतु आजही मी तुम्हाला पुन्हा ह्या वनस्पतीची एक माहिती सांगणार आहे। ही वनस्पती अशी पेरांप्रमाणे असते, ऊसाची जशी पेरं असतात त्याप्रमाणे असते। तिचे आयुर्वेदिक खूप चांगले महत्त्व आहे। हे पहा, तिला चार शिरा आहेत। काही ठिकाणी ही तीन शिरांची असते, तर काही ठिकाणी ती पाच शिरांची देखील असते। माझ्याकडे मी ही चार शिरांची आणलेली आहे। ह्या वनस्पतीला हाडमोडी असे म्हणतात किंवा हाडजोडी असे म्हणतात, कारण तुटलेले हाड किंवा हाडांचं दुखणं असेल ते ही वनस्पती ठीक करत असते, म्हणून तिला हाडमोडी किंवा हाडजोडी असे म्हटले जाते। तुमच्या भागात तिला काय म्हणतात तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तिला अशा प्रकारची पानं असतात, परंतु त्याचे आयुर्वेदिक महत्त्व जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा, कारण इतरांना मदत केल्याने आपल्याला देव नक्कीच मदत करतो, तर इतरांना त्याचा फायदा होईल। तर ह्या वनस्पतीचे आयुर्वेदिक असे महत्त्व आहे की ही वनस्पती आधी ओळखायची कशी, तर हिला चार पेरं असतात, त्यानंतर साईडला एक पान असते असे, आणि एका बाजूने तिला अशा पद्धतीचा एक दोरा निघालेला असतो। तो दोरा धरून ती वनस्पती कसल्या तरी आधाराने ती झाडावर किंवा कशावर चढत असते। मी तिला कुंडीत लावलेली आहे, कुंडीत अशी झुपकेदार तयार झालेली आहे, आणि ती ही पहा अशा पद्धतीत ती खूप अशी मोठी झालेली आहे। आणि ह्या वनस्पतीला जर आपल्याला कुठे ॲक्सिडंट झाला, हाड मोडलं किंवा आपण पडलो, तर हाड तुटलं किंवा आपल्याला फ्रॅक्चर झालं, तर त्या ठिकाणी फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी किंवा दुखत असलेल्या ठिकाणी आपण जर ह्या वनस्पतीचा रस लावला, ह्या वनस्पतीचे दोन तीन पेरं तोडायची आहे, ती स्वच्छ पाण्याने मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची आहेत, आणि धुतल्यानंतर त्याचा त्याला कुटायचं आहे। कुटल्यानंतर थोडंसं गरम करायचं आहे एका भांड्यामध्ये, त्यात थोडी हळद टाकायची आहे, सैंधा मीठ टाकायचं आहे, आणि ती पेस्ट आपल्याला दुखत असलेल्या ठिकाणी किंवा हाड मोडलेल्याच्या ठिकाणी आपण ते लावायचं आहे। दोन तीन मिनटं किंवा पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर आपण काढून घ्यायचं आहे। असं दोन तीन ते चार दिवस केल्याने आपल्याला फार लवकरात लवकर फरक पडतो, किंवा आपल्याला आतून दुखत असेल तर ह्या वनस्पतीचं एक दोन पेरं घ्यायचं आहे, ते कुटायचं आहे, त्याचा रस कडायचा काढायचा आहे आणि तो वश्रगाळ काढून घ्यायचा आहे, आणि फक्त पोहे खायचा एक चमचा। पोहे खायचा आपला छोटासा चमचा असतो अगदी, तो एक चमचा आपण रस एका अर्धा ग्लास पाण्यामध्ये तो रस टाकायचा आहे, आणि आपल्याला जिभेला लागणार नाही अशा पद्धतीमध्ये तो एका घोटामध्ये तो प्यायचा आहे, किंवा एखाद्या वेळेस घसा खवखव होऊ शकतो म्हणून तो एका घोटामध्ये आपण प्यायचा आहे। अशा असं केल्याने आपल्याला पोटातून देखील हाडं मजबूत होण्यामध्ये मदत होते। अशी ही रामबाण वनस्पती आहे, हाडमोडी हाडजोडी असे म्हटले जाते तिला। तर अशी ही वनस्पती जवळच्या नर्सरीतून घेऊन येऊन तुम्ही लावू शकतात। माझ्या नर्सरीमध्ये ही मी भरपूर जणांना देत असते। तर अशी ही हाडमोडी वनस्पती खूप रामबाण आहे, आपल्याला सरास कुठेही ती अडगळीच्या ठिकाणी बघायला मिळते, परंतु आपल्याला तिचे महत्त्व माहीत नसते, म्हणून मी तुम्हाला हे महत्त्व सांगितलेले आहे। तर माझी माहिती ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा, ज्यांना कारण आता सध्या सांधेदुखीचा हा त्रास हा सगळ्यांनाच होत आहे, म्हणून व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।